येवला तालुक्यातील बहुचर्चित असलेल्या कातरणे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रेखा कदम आणि उपसरपंचपदी योगेश पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. दिनांक 5 एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या सरपंच उपसरपंच निवडीमध्ये बहुचर्चित असलेल्या येवला तालुक्यातील कातरणे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ग्रामविकास पॅनलच्या रेखा सोफान कदम यांची सरपंच म्हणून आणि योगेश शिवाजी पाटील यांची उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. या प्रसंगी नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला. निवडणूक आयोगाने पहिली बिनविरोध निवडणूक रद्द केल्यानंतर लोकशाही पद्धतीने मतदान घेऊन झालेल्या निवडणुकीत ग्रामविकास पॅनलने विरोधी पॅनलचा अक्षरशः धुव्वा उडून 11 जागांवर विजय मिळवला होता. पॅनल प्रमुख लक्ष्मण कदम, गोवर्धन कदम, आप्पा सोनवणे, दामू सोनवणे, रतन जाधव, प्रकाश सोनवणे, गोकुल सोनवणे आदींच्या मार्गदर्शनाखाली सदर निवडणुकीत सर्व जागांवर विजयश्री मिळवली होती. यात सदस्य म्हणून अलका ज्ञानेश्वर सोनवणे, सरला अंबादास सोनवणे, योगिता अनिल कदम, सरला प्रल्हाद शिंदे, सरिता बाळकृष्ण सोनवणे, उज्ज्वला गोकुल लोहकरे, मोहन मधुकर कदम, सुखदेव गणपत आहेर, धोंडराम कारवारी कदम आदी नवनिर्वाचित सदस्यांचा येथील मारुती मंदिरात सत्कार करण्यात आला.